जर तुम्ही रस्त्याने चालत असताना मोबाईलवर बोलत असाल तर सावधान, कारण तुमचा मोबाईल देखील चोरी होऊ शकतो. पहाटेच्या वेळी प्रवासावरून आल्यानंतर कॅब बुक करण्यासाठी किंवा नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईलवर बोलत असताना हाताला हिसका मारून मोबाईलची चोरी करणाऱ्या दोन सराईतांना गुन्हे शाखा दक्षिण विभागाच्या गुंडा स्क्वॉडने गजाड केले. रोहित राजू पवार व 19 राहणार भवानीपेठ गवळीवाडा कॅम्प आणि राजू अनिल जाधव व 20 राहणार भवानीपेठ गाडी अड्डा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक मोपेड, 8 मोबाईल असा एकूण तब्बल 1,91,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यापैकी एक जण पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांना आपल्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की पहाटेच्या वेळी रस्त्याने मोबाईलवर बोलणाऱ्या लोकांच्या हातातील मोबाईलला हिसका मारून चोरी करणारी दोन मुलं ग्रे रंगाच्या ज्युपिटर गाडीवरून पुणे स्टेशन परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस नाईक अजय उतेकर व पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुनवे यांना मिळालेल्या माहितीवरनं त्यांनी सापळा रचून दोन आरोपी अटक केलेले आहे. त्यामध्ये रोहित राजू पवार राहणार भवानीपेठ गवडीवाडा कॅम्प पुणे व दुसरा राजू अनिल जाधव राहणार गाडीदळ अड्डा एडी कॅम्प पुणे. हे दोघंजणं सकाळी जे प्रवासी येतात त्यांना हिसका मारून किंवा जे चोरून मोबाईल होण्याच्या घटना होत्या त्या अशा घटना घडत होते. त्यामध्ये जवळपास त्यांच्याकडनं 7 गुन्हे उघडकीस आलेले आहे. त्यामध्ये 3 गुन्हे हे 392 दाखल आहे आणि उर्वरित चोरीचे गुन्हे मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडनं जवळपास हे जे 8 मोबाईल आहे ते रिकवर आहे. प्रवासी बाहेर आले, रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले की ओलासाठी किंवा नातेवाईकाला फोन काढायला बाहेर काढला की गाडी हा राजू जाधव आहे तो गाडी चालवतो आणि रोहित पवार हा मागणं पटकीने बॉल मोबाईल खेचतो की घेऊन जायचे. बरेचसे प्रवासी परराज्यामध्ये असल्यामुळे पोलीस स्टेशनला रेकॉर्ड पण नाही किंवा तक्रारी पण दाखल नाही त्यांनी केल्या, पण यांनी भरपूर आणि सगळे गुन्हे रात्रीचे. याच्याकडनं काही आणखी गुन्हे उघडण्याची शक्यता आहे? 12 ते 5 रात्री 12 ते 5 ते कुणाला याला आता पवारला आहे दारूचं व्यसन, मित्राकडे देणार 500,000 रुपये घेणार अशी त्यांनी विकलेली. आता आपल्याकडे डिटेल झाले, त्यातला पहिला गुन्हा मार्च पासून आहे, मार्च एप्रिल पासून अजून हजर करायचे, आज उद्या हजर करणार. त्यामध्ये जवळपास क्राईम ब्रँचचे 3 युनिट्स याच्यावर लावलेले आहे. पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग यामध्ये लावलेली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यावर आता नियंत्रण आलेलं आहे. इकट दुकट घटना होतात आहे, परंतु त्या 100% आम्ही डिटेक्ट करण्याच्या मार्गावर आहे.